बरोबर आहेत महादेव फसगे. महादेव जरा तुझ्याबद्दल आणि तुझ्या गावाबद्दल तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल सांग. सर माझं नाव आहे महादेव फसगे. मी मूळ गावचा अहमदनगर, अहमदनगर जिल्ह्यामधला पाथर्डी तालुका. आणि माझं जे तालुका आहे तो दुष्काळी आहे, थोडक्यात म्हणजे दुष्काळी आहे. मी एक वर्षासाठी इस्रायलला गेलो होतो. मी बी एस सी ॲग्रीचा स्टुडंट आहे. बी एस सी ॲग्री संपल्यानंतर मी मुंबई विद्यापीठामध्ये ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा 2 वर्षाचा डिप्लोमा केला. त्याच्यानंतर ॲग्रो स्टडीज थ्रू आणि इस्रायल काउन्सिलेट यांच्या थ्रू मी 1 वर्षासाठी इस्रायलला ट्रेनिंग प्रोग्रामसाठी गेलो होतो. इस्रायलमध्ये तू कुठल्या फार्ममध्ये काम केलंस आणि काय तुझ्या कामाचं स्वरूप होतं त्याच्यानंतर? हां, इस्रायलमध्ये गेल्यानंतर मी मला सगळ्यात पहिले स्वीट पेपर, स्वीट पॉइंटेड रेड पेपर, म्हणजे जे आपण म्हणतो गोड मिरची, आपल्या भाषेमध्ये गोड मिरची, याच्यावर मला प्रोजेक्ट करायला भेटला. त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग मला असं बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या ज्या आपल्या इंडियामध्ये आपले फार्मर ते अडॉप्ट करत नाही. ते इस्रायलमधले फार्मर खूप चांगल्या पद्धतीने अडॉप्ट करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर आपण म्हणतो लँड प्रिपरेशन, म्हणजे जमिनीची बांधणी, जर आपण प्लांटिंग वगैरे करतो त्याच्यापूर्वी जमिनीमध्ये आपण काय करतो, कुठले ऑपरेशन घेतो, तेच त्याच्यामध्ये सायंटिफिक मी शिकलो. सगळ्यात महत्त्वाचं फ्युमिगेशन. फ्युमिगेशन म्हणजे ते काय करतात, जर प्लास्टिकचा एखादा पेपर वगैरे असतो तो जमिनीवर असा आदरवतात, त्याच्यामुळे ते जमिनीचं टेम्परेचर वगैरे वाढलं जातं, खूप प्रमाणात वाढलं जातं. जास्त कमीत कमी 60 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढलं जातं. त्यामुळे काय होतं आहे, जमिनीमध्ये असलेले डिसीज, पेस्ट किंवा जे कीटक वगैरे असतात ते पूर्ण नष्ट होतात. त्याच्यामुळे क्रॉपवर किंवा जे पिकं आहे आपलं आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे पेस्ट किंवा डिसीज याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. मग असं हे करून पहिले की जमीन मिरचीसाठी योग्य आहे का ते ठरवलं जातं. मग ते ठरवल्यावर मिरचीची लागवड कशी आहे केली जाते आणि काय, म्हणजे तू पूर्ण प्रोसेस तिकडे केला असता तू फक्त एका त्याचा भाग एका सेक्शनमध्ये काम केलंस, आणि जर प्रोसेस पूर्ण जर तू शिकला असेल तर त्या प्रोसेसबद्दल सांग, मिरचीची कशी लागवड किंवा काय केलं जातं. मी त्याच्यावर असा स्टडी केला म्हणण्यापेक्षा प्रोजेक्ट केला 1 वर्षाचा. प्रोडक्शन म्हणजे प्लांटिंगपासून एक्सपोर्ट होईपर्यंतच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही तिथे केल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले प्लांटिंग झाल्यानंतर मल्चिंग पेपर असतो. प्रत्येक क्रॉपच्या लाईनमध्ये मल्चिंग पेपर वगैरे असतो. तो कशासाठी वापरतात, तो जमिनीचं मॉइश्चर टिकून ठेवण्यासाठी. मल्चिंग पेपरला 2 प्रकारचे लेअर असतात, एक व्हाईट आणि पांढरा आणि काळा. काळा जो लेअर आहे तो खालच्या बाजूने जमिनीच्या बाजूने असतो, पांढरा जो लेअर असतो तो वरच्या बाजूने असतो. का असतो तर तो जे सूर्याची किरणं असतात ते रिफ्लेक्ट होऊन क्रॉपला व्यवस्थित लाईट भेटावी त्यासाठी तो असतो. त्याच्यानंतर ड्रीप इरिगेशन. इरिगेशनची अशी सिस्टीम आहे की जो पॉली हाऊस आहे किंवा ग्रीन हाऊस आहे आपलं, त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी 2-3 गुंठ्याच्या अंतरावर, समजा 1.5 एकराचं जर प्लॉट असेल तर 2-3 गुंठ्याच्या अंतरावर टेन्शोमीटर लावलेले असतात, जे की जमिनीचा जो मॉइश्चर असतो ते मोजण्यासाठी असतो. त्याच्यामुळे आपल्याला असं समजतं आहे की आता ह्या जमिनीचं किती मॉइश्चर आहे, आपल्याला ह्या क्रॉप घेतो आहे त्याच्यासाठी किती पाण्याची गरज आहे. त्यामुळे आपण असं ठरवू शकतो की आता सॉइलमध्ये किती मॉइश्चर आहे, आपल्याला किती पाणी द्यायचं आहे, त्याच्यानुसार आपण पाणी देऊ. म्हणजे इस्रायलमध्ये वाटेल तेवढं पाणी देत नाहीत, आधी मॉइश्चर आहे त्याचा पूर्ण वापर करून मगच जर लागलं तर पाणी ड्रिपने देतात. पाण्याला आपल्या जेवढं क्रॉपला जेवढं पाणी लागतंय तेवढंच ते आपल्याला 1000 मीटर दाखवतंय. त्याच्यानुसार जी रिक्वायरमेंट असते क्रॉपची त्याच्यानुसार आपण किती क्युबिक मीटरमध्ये पाणी द्यायचं ते आपण ठरवू शकतो. किती दिवसाने द्यायचं, किती क्रॉपला द्यायचं ते पण आपण ठरवू शकतो. टेक्नॉलॉजीच्या जवळ आपल्याकडे एक असं ऐकायला मिळतं, अनेक प्रगतीशील शेतकरी म्हणतात नाही ड्रिप इरिगेशन महाग असतं, ते शेतकऱ्यांना परवडत नाही. तर तुला ड्रिपच्या बद्दल काय अनुभव आहे आणि भारतात ड्रिपनी पूर्णतः ड्रिपनी शेती करणं किंवा बघ जिथे शक्य आहे तिथे ड्रिपनी शेती करणं शक्य होऊ शकतं का, तर तुला वाटतं भारतात ते व्यवहार्य नाही? शक्य आहे, कारण की जे आपलं सरकार किंवा गव्हर्नमेंटच्या भरपूर योजना आहेत अशा की ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असतं त्यांच्या थ्रू हे एक्सटेन्शन वर्क केलं जातं, किंवा जे जैन इरिगेशन नेटा कॅम्प यांचे भरपूर प्रोजेक्ट आहेत भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये. ड्रिपने करणं आणखीन कुठल्या दृष्टीने फायद्याचं ठरतं, म्हणजे ड्रिप का वापरावं, पैशाचा भाग नसला तरी आणखीन कसा कन्व्हिनियंट होऊ शकतं? म्हणजे आता आपण पाहतो सध्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस बिलकुलही नाही, त्याच्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवतो.
ज्या लोकांनी कुठल्या शेतकऱ्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेरणी वगैरे केली, पण पावसाच्या अभावी बरेचसे पीक जळून गेले बऱ्यापैकी. पण जर थोडं जरी जर तुमच्या विहिरीमध्ये किंवा एखादं शेततळ असेल किंवा कुठेही थोडं जरी पाणी असेल, तर ते ड्रीपच्या माध्यमातून आपण कमी पाण्यामध्ये आपण चांगलं प्रोडक्शन घेऊ शकतो आणि आपलं पीक चांगलं जगू शकतो. किती कमी पाणी लागतं ड्रीपला फ्लड इरिगेशन पेक्षा? फ्लड इरिगेशन पेक्षा ॲज कम्पेअर टू फ्लड इरिगेशन ड्रीप जर आपण यूज केलं तर आमच्या माहितीनुसार, आमच्या आम्ही एक वर्षाच्या अभ्यासानुसार कमीत कमी आपण 60% पाणी आपण वाचवू शकतो. ठीक आहे. आणि मग जे तू मिरच्यांच्या शेतीबद्दल बोललास, त्याच्यातल्या मिरच्यांच्या क्वालिटी आणि त्याचं रंग वजन म्हणजे आणि ते कशासाठी हे केलं जायचं याच्याबद्दल आपल्याकडच्या मिरच्या आणि तिकडच्या मिरच्या याच्यातला काही फरक काही तुला जाणवतो? मी जेव्हा फील्डवर काम करत असेल मला खूप काही फरक जाणवला मिरच्यामध्ये. जेव्हा आपण हार्वेस्टिंगला जातो किंवा ज्या कटिंगला जातो मिरच्यांच्या, त्यावेळेस सगळ्यात पहिले फ्रूटची साईज पाहिले जाते. जास्तीत जास्त मोठ्या साईजचं आणि जास्तीत जास्त वजनाचे जे फ्रूट असतील किंवा ज्याचा कलर रेड झालेला असेल अशाचीच कटिंग केली जाते. त्याच्यानंतर कटिंग झाल्यानंतर आपले जे मिरच्या असतील त्या फार्मरच्या कोल्ड स्टोरेजलाच असतात. फार्मरच्या तिथं प्रत्येक फार्मरला कोल्ड स्टोरेजच असते. त्याच्यानंतर स्वतःचं प्रत्येक फार्मरचं पॅकिंग हाऊस असं असणार तिथे. त्याच्यानंतर पॅकिंग हाऊसमध्ये सॉल्टिंग ग्रेडिंग म्हणजे वेगवेगळ्या साईजच्या मिरच्या वेगवेगळ्या केल्या जातात आणि कमीत कमी 2 मिरच्याचं वजन कमीत कमी 300 ते 350 ग्रॅम भरतं. आपल्याकडे किती असतं साधारणतः 2 मिरच्याचं? आपल्याकडे जास्तीत जास्त 200 पर्यंत असू शकतं. आमच्या माहितीनुसार अभ्यासानुसार जास्तीत जास्त 200 ग्रॅम असू शकतं आणि जे मिरच्या घेतात ते पूर्णतः युरोपामध्ये एक्सपोर्ट करतात. जे छोट्या मिरच्या असतील किंवा समजा कॅप्सिकम, ओके, ज्याची एक्सपोर्ट क्वालिटी नाही आहे ते मिरच्या ते लोकल मार्केटलाही पाठवतात. जे एक्सपोर्ट करतात ते 2 मिरच्याची प्राईस कमीत कमी $1 असते. म्हणजे 2 मिरच्या आपल्या इंडियन बाजार भावानुसार 55 रुपयाला असतात. मग आपल्याकडे असं म्हणतात बरंच हे वाया जातं आणि त्याचं शेतीत उत्पादन, इस्रायलमध्ये हे किती उत्पादन वाया जातं किंवा काय त्याचं म्हणजे रेट आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? इस्रायलमध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इस्रायल आणि आपल्या भारतामध्ये, भारताची प्रोडक्टिव्हिटी इस्रायलपेक्षा ॲज कम्पेअर टू इस्रायल बरेचसे शेतकरी वगैरे सारखंच प्रोडक्ट घेतात. पण जे म्हणतो आपण प्रोसेसिंग प्लांट बाय प्रोडक्ट जे इस्रायलमध्ये असेल, एखादा समजा डेअरी फार्म असेल किंवा एखादा कुठलाही फार्म असेल मिरच्यांचं फार्म असेल, किती वाया जातं आणि इस्रायलमध्ये किती वाया जातं ते काय करतात? सगळ्यात पहिले प्रत्येक फार्मवर त्यांचं कोल्ड स्टोरेज असतं. म्हणजे मिरचीचं कटिंग झाले की त्याच्यानंतर पहिल्या 8 तासामध्ये त्यांची मिरची कोल्ड स्टोरेजला जाते. कोल्ड स्टोरेजमधून पॅक हाऊसला पॅक होऊन परत कोल्ड स्टोरेजमध्ये, जोपर्यंत कोल्ड व्हॅन येत नाही त्यांची, कोल्ड कार्गोचे व्हॅन वगैरे येत नाही तोपर्यंत ते पूर्णतः कोल्ड स्टोरेजमध्ये पूर्णतः मेंटेन टेम्परेचरमध्येच ठेवलं जातं. त्याच्यामुळे त्यांचं कमीत कमी नुकसान होतं. कमीत कमी म्हणजे तसं पाहायला गेलं तर 5%पेक्षाही कमी त्यांचं लॉसेस होतात. आणि आपल्या इकडे जर पाहायला गेलं तर सगळ्यात पहिले ट्रान्सपोर्टेशन नाही, रोड फॅसिलिटी नाही. आपल्याकडे पाहायला गेलं तर जर आपण प्रोडक्शन घेतलं तर कमीत कमी 40% तरी त्याचा नुकसान होतं. एवढं हे सगळं टाळता येऊ शकेल. आता आपण हे पाहू शकतो की जुन्नरमध्ये बऱ्याचशा टोमॅटोचा बाजार वगैरे भरतो. शेतकरी टोमॅटो न विकल्यामुळे किंवा त्याचं स्टोरेज न करता आल्यामुळे रस्त्यावर टाकून देतात. तो काही बाबतीत जरा एक्सपोर्ट बद्दल सांग, काय एक्सपोर्टचा ऍडव्हान्टेज आहे, कसा एक्सपोर्ट बद्दल काय तुझं मत पडलं? एक्सपोर्ट बाबतीत असेल तर एक्सपोर्टमुळे सगळ्यात पहिले फार्मरचं स्टँडर्ड, कोणाला एक्सपोर्ट करतात इस्रायलमध्ये आणि काय त्याचं प्राइसिंग किंवा कसा त्याला फायदा मिळतो एक्सपोर्ट केल्यामुळे? इस्रायलमधले बरेचसे शेतकरी जे आहेत ते त्यांचं नेक्टर कार्मेल ॲग्रो ग्रुप म्हणून किंवा ॲग्रो फ्रेश ह्या दोन सगळ्यात मोठ्या तिथे आहेत. इस्रायलमधल्या सगळ्यात लार्जेस्ट एक्सपोर्टर कंपन्या आहेत की ते जे आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट इस्रायलमधले ऑर्गॅनिक की ज्याची युरोपामध्ये बऱ्यापैकी डिमांड आहे, बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा सर्वात जास्त डिमांड आहे. आणि त्याचे क्रायटेरिया वगैरे त्याचं वेट असणे, जर मिरची असेल तर एका मिरचीचं 150 ग्रॅम वजन असणे, असले भरपूर क्रायटेरिया असतात. हे कार्मेल ग्रुप किंवा पण म्हणजे एक्सपोर्ट केल्यामुळे जास्तीत जास्त त्यांना देशी मार्केटपेक्षा फायदा मिळतो आणि ती यंत्रणा त्यांनी उभारली. तसं आपल्याकडे उभारता आली तर आपल्या इथल्या लोकांनाही होऊ शकेल असं तुला? इस्रायल ॲग्रिकल्चर आणि आपल्या इथलं तोच डिफरन्स आहे. आपले शेतकरी त्याच लेवलचं प्रोडक्शन घेतात, त्यांच्या ॲज कम्पेअर टू त्यांच्या बरोबरच प्रोडक्शन घेतात.
पण आपले ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी म्हणा, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी, पॅकिंग हाऊस, किंवा त्यांनी पॅक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यांचा युरोपमध्ये असतो. तर आपल्या इथं खेडेगावामध्ये मुंबईपासून 300 किलोमीटर अंतरावर असेल कोणी प्रोडक्शन घेतलं एखाद्या शेतकऱ्याने, त्याचा तर प्रोडक्ट मुंबईमध्ये किंवा जिथून एक्सपोर्ट होतं मुंबईमधून बंदरावरून इथं यायला 2 दिवस लागतात. त्या तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला खराबही होऊ शकतो, त्याच्यामुळे ते वाचत. म्हणजे तू आता पूर्ण तिकडनं इतरांमधनं प्रोसेस शिकून आलाय, तर त्यामुळे इथे आल्यावर तुला काय करायची इच्छा आहे किंवा काय तुला तुझं डोक्यात? आता माझी स्वतःची 5-6 एकर शेती आहे स्वतःची, त्याच्यामध्ये मी असा विचार केला आहे मी आता माझ्या ह्याच्यानुसार की मिरचीचं क्रॉप घ्यायचं, मिरचीचं पीक घ्यायचं, जसं मी इस्रायलला ट्रेनिंग घेतलं तसं क्रॉप घ्यायचं, जे तिथले इंटरकल्चरल ऑपरेशन असतात कुठल्या वेळेला काय करायचं, कुठल्या वेळेला पाणी द्यायचं, ह्या बऱ्याचशा गोष्टी मी शिकलो. त्याच्यामुळे आता मला पूर्ण माझा असा कॉन्फिडन्स आला आहे की मी माझा स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो. मी माझं जे पीक आहे त्याचं एक्सपोर्टसाठी लागणारे प्रोसिजर, एक्सपोर्ट मी कसं करू शकतो, कुठून करू शकतो, मी जर मला माझे लॉसेस टाळायचे असेल तर मला कुठली प्रोसेस करावं लागेल, कुठल्या चॅनल थ्रू जावं. आणि हे स्वतः करताना समजा आपल्याकडे जे काही सधन शेतकरी असतील किंवा असे शेतकरी असतील की ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे असं करणारं थोड्याशा सुविधा आहे, पण त्यांना ग्रीन हाऊस बांधायचं किंवा तुला तू जसं म्हटलं तशा प्रकारचं मिरचीचं हे करायचं, तर ते स्टार्ट टू फिनिश तशा प्रकारचं सेटअप तू त्यांना देऊ शकतोस का तुझ्या अनुभवाचा वापर करून? तेवढा अनुभव तुझ्याकडे आहे का तुला आणखी निगरांची मदत वगैरे काय? तेवढा अनुभव मी 1 वर्षामध्ये मला भरपूर अनुभव आला आहे. सगळ्यात पहिले आपल्या इथलं गव्हर्नमेंटचे जे सबसिडीज वगैरे आहेत, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज, ते फार्मरपर्यंत पोहोचतच नाही. पण समजा असं कोणाला करायचं तर तू त्यांना ती मदत करून त्यांना ते पूर्ण हे करून देऊ शकतोस का? म्हणजे एवढं तुझ्यात कॉन्फिडन्स आहे का? कॉन्फिडन्स आहे सर, कारण की 1 वर्ष मी तिथे काम केलंय आणि मला पूर्ण माहिती आहे की ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्शन पासून जे ग्रीन हाऊस मध्ये जे प्रोडक्ट आपण प्लांटिंग करतो त्याच्यापासून एक्सपोर्ट पर्यंत सगळ्या गोष्टीचा मी आपल्या शेतकऱ्यांना हे करून देऊ शकतो. ओके, मला अशी अपेक्षा तू जेवढ्या तुझ्या ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावास शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या इथे जास्तीत जास्त फायदा व्हावा. धन्यवाद. धन्यवाद.